आज एक हमारे टीम का अवार्ड फंक्शन है। एचआरएफ टीम को इनवाइट किया गया है हमारे, तो वहाँ पे जा रहे हैं। चलो सब लोग चलते हैं। अभी हमारे को इनवाइट किया गया है, वो उस गाँव का नाम है उच्च गाँव, वहाँ पे जा रहे हैं। गाँव में यहीं पर ही फंक्शन है वो। हमारे को अभी हॉल का एड्रेस मिल गया है, पार्वती हॉल है, वहाँ पे फंक्शन चल रहा है, अवार्ड फंक्शन। स्वामी विवेकानंद आश्रममध्ये 10वीपर्यंत केलं आणि नंदाच्या गुरुजीच्या आशीर्वादाने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आणि आज पवन सरांनी आणि सदैवने आपल्यासारख्या पडद्याच्या मागं असणाऱ्या लोकांना समोर म्हणून लोकांची मदत कुठल्या पद्धतीने केलं जातं हे तरी पुढे आम्हाला सत्कार केलं त्यांना सर्वांचं धन्यवाद। आणि फक्त दोनच मिनिटांमध्ये माहिती सांगतो की सुरुवात 2011 हेल्पलाईन एमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनची स्थापना झाली सांगलीमध्ये आणि 2014 पासून बेळगावला सुरू असलेली टीम आजपर्यंत 35,000 अधिक लोकांचे अपघातग्रस्तांमध्ये लोकांचे प्राण वाचवले आणि टीमने कोविड पुरस्कार 2021 कोल्हापूर इथे आपल्याला सत्कार केला। टीमने देऊन पुरस्कार म्हणून पहिल्यांदा आपल्याला फार अभिमान वाटलं त्यावेळेला, त्यानंतर आपली असे सत्कार झाल्यामुळे आम्हाला भरपूरशी आणि जबाबदारी वाढत असतात, कारण की आपली आपल्या टीमची माहिती देणं हे फार आवश्यक आहे, कारण की असे टीम तुमच्या गावामध्येच आणि तुमच्या जवळचीच मुलं आहेत जी आपत्कालीन घटकमध्ये आहेत। आणि एक लक्षात घ्या, अपघातग्रस्तांना आपण मदत करतो हे एक आपल्यातलं तुमच्यात कोणी असू शकतं आणि गेले 11 वर्ष आम्ही करत आलोय आणि एक एक फक्त माझी कळकळीची विनंती की रोडवरती ऍक्सिडेंट झाला या कोणी आपत्कालीन संकटमध्ये अडकलेला असेल भले की तुम्हाला मदत करायला नाही झालं तर ऍटलीस्ट आमच्यासारख्या संस्थेला या टीमला या पोलीस कुठेतरी फोन तरी करायची जाणीव ठेवा, कारण का त्या ठिकाणी तुमचा या आपल्यातला कोणीही असू शकतं आणि ज्या वेळेला मदत गेल्यानंतर रडायची पद्धत ठेवायची गरज नसता पहिलाच लोकांना वाचवायचा प्रयत्न करा, चुकून आपल्यातला या तुमच्यातला कोणी असू शकतं। आपत्ती घटनेचं वेगळंच पद्धत ठेवलेली आहे आणि माझं रोजीरोटी आणि माझं जे आहे ते झेरॉक्सच्या धंद्यातून मी करतोय झाले 13 वर्ष मी आपण हेच करत आलोय, ना कुणाकडून 1 रुपयाची अपेक्षा आहे ना काही नाही आणि समाजामध्ये आपल्यामध्ये
बेळगाव मध्ये युनिट 2 मध्ये जरा एक मिनिट फक्त लक्ष ठेवा, फार महत्त्वाचं आहे, एकच मिनिट राहिलेलं आहे मला फक्त 3-2 मिनिटं. 52 जणांची टीम आहे आणि ती टीम म्हणजे कोण माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जे स्वयंसेवक आहेत, जे कोणी टेलर असतील या मेकॅनिकल असतील, जे स्वतःचं काम करते आणि उरलेलं वेळ आपल्या टीम मध्ये देतात. कुठेही आपत्तीचा वेळ आला या कुठेही काही घटना झाली की आम्ही मेसेज करतो या फोन करतो, त्या ठिकाणी त्यांनी पोहोचतात आणि मदत करतो आणि आपापले कामात लागतो. आम्ही 24 तास याच्यामध्ये असतो. कुठं आपत्ती घटना घडते तिथं 2 मिनिटात पोहोचतो आणि त्यांची मदत करायची ही ठेवलेली आहे. आणि असंच करत आलेलं आहे. युनिट म्हणजे सांगलीमध्ये 750 जणांची मुलांची टीम आहे, तिथं पण आपत्तीकालीन टीम आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देतो. आणि एक दिवस असाच वेळ भेटला तर मिनिमम 3 तासाचा प्रोग्राम असतोय. तो प्रोग्राम मध्ये तुम्हाला अटॅक आला, साप चावला, आपत्तीतून लोकांना बुडलेल्या कसं वाचवायचं आहे, रोडवरती ऍक्सिडेंट झालेला प्रथमोपचार कसा करायचा आहे, घरामध्ये आई वडील काहीतरी इंजुरी झाली, काही आजकाल अटॅक आलेला आहे आणि 16 वर्षाचं 17 वर्ष मुलं आजकाल बघताय, आजकाल पेपरला येते आत्महत्या करून घेत आहेत, ह्या सगळ्याची माहिती आणि हे सगळं ते तुम्हाला जे ट्रेनिंग म्हणजे काय असेल त्याची माहिती आम्ही पूर्ण देतो. आणि एक दिवस कधीतरी असाच प्रोग्राम आला की 3-4 तासांचा प्रोग्राम आम्ही प्रत्येक स्कूलमध्ये आणि देत आलो आणि देत पण जाणार आहे. आमच्या सारख्या जे लोक आहेत म्हणून म्हणण्यापेक्षा तुम्ही एक माणसाला आम्ही आज इथे 50-100 लोक असतील, 100 मध्ये खात्री लोकांनी लक्षात ठेवलं असेल की बाबा हे काम करायचं आहे तर तेवढंच बस आहे मला, मला 100 लोकांची आवश्यकता नाही. 10 मध्ये 2 लोक जरी ऍटलीस्ट रोडावरती ऍक्सिडेंट झालेलं वाचवलं तर त्या 2 मध्ये त्यांचे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त व्हायचं थांबेल आणि ते त्यांच्या मृत्यूमुखी व्हायचं थांबेल, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि माझ्या टीमला आपले हे सर्व जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद चाललेला आहे. आणि ह्या कुठल्याही आपत्ती घटनेमध्ये कधीही आम्ही अपेक्षा केलेली नाही, रुपयाची अपेक्षा केलेली नाही, फक्त जाऊन मदत करायची, कुठलीच पैसे जाणार नाही. लोक म्हणतात की टीम चालवायला कुठून पैसे, कोण सांगितले टीम चालवायला पैसे लागतात म्हणून, अहो वेळ लागतो एवढंच, हे पैसे कुठे जाणार आहे, जाताना रोडवरती जातो गाडी थांबवतो 2 मिनिटं थांबतो प्रथम उपचार करतो जोडतो काय झालं कुठं कोण म्हणतात, अहो झाली 15 वर्ष बघतोय मी मला एक कुठल्याचा पोलीस केस नाहीये. लोक म्हणतात की रोडवरती ऍक्सिडेंट झाला की पोलीस कोण सांगितलं पोलीस केस होते, अहो कितीतरी 1000 लोकांना आणलं मला एक कुठलाही केस नाही आली. आपण त्या ठिकाणी जातो ते बोलणं जे असतं हॉस्पिटलमध्ये ते तुमचं वागणं चुकलेलं असते म्हणून तुमच्यावरती केस होतो. आपण काय म्हणतो आम्हीच ठोकलेलं आहे म्हणून तुम्हीच ठोकलं तर तुमच्यावरती केस येणार घेऊ, खरोखर सांगा ना आम्ही ठोकले तर ठीक आहे तुमच्यावरती ते काय लिगल येऊन, तुम्ही जर का रोडवरती ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहे तर तुम्ही सांगा साहेब रोडवरती ऍक्सिडेंट झालेला आहे, मी इथे येऊन फक्त त्याला मदत केली, त्याचे नातेवाईक करून जातो आणि त्यांच्या हँडओव्हर करून मी जातो. कोणाचं आलं त्यांना झालं ना, कुठं आलं काही नाही. आणि पहिल्यासारखी सगळी भीती सोडा, पोलीस बिलीस काही करणार नाही आणि ह्याच्यापुढं आपल्या हेल्पलाईन टीमला फोन करा, काही आपत्ती काही घटना झाली तर आपण सर्वांनी एकत्र करून हे करूया. माझा नंबर फक्त घ्या, मी 2 मिनिटं संपवतो. 99-22-899 असं काही नंबर असेल तर मी इथे माझा नंबर पण घेऊन जातो, तुम्ही कधी पण आम्हाला फोन करा सर. थँक्यू.